नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक 1 ऑक्टोबर 2024 कांदा बाजार भाव। चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज सोलापूर येथे जुन्या कांद्याला आणि नवीन कांद्याला कशा प्रकारे बाजार भाव हा मिळालेला आहे। आज सोलापूर येथे एकूण 300 कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली होती, त्यामध्ये जुन्या कांद्याच्या 90 गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे। जुन्या कांद्यामध्ये जुना सुपर गोळा साईज कांदा 4000 रुपयांपासून 4200 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे, तर मोठ्या कांद्याला 3600 रुपयांपासून 3900 रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे। जुने मीडियम साईज कांदे 3200 रुपयांपासून 3500 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। गोल्टा कांद्याला 2800 रुपयांपासून 3100 रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे, तर गोल्टी कांदा 2200 रुपयांपासून 2700 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि जुना सरासरी कांदा 2000 रुपयांपासून 3700 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकला गेलेला आहे। तसेच सोलापूर येथे नवीन लाल कांद्याच्या 175 गाड्यांची आवक ही दाखल झाली होती, त्यामध्ये नवीन लाल कांद्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला 3600 रुपयांपासून 4000 रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे, तर नवीन मोठा कांदा 3200 रुपयांपासून 3500 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। नवीन मीडियम साईज कांदे 2800 रुपयांपासून 3100 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। गोल्टा कांद्याला 2300 रुपयांपासून 2700 रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे। नवीन गोल्टी कांदा 1600 रुपयांपासून 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे, तर नवीन सरासरी कांदा 1500 रुपयांपासून 3500 रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे। सोलापूर येथे पांढऱ्या कांद्याच्या 35 गाड्यांची आवक ही दाखल झाली होती, आज पांढऱ्या कांद्याला 1000 रुपयांपासून 3500 रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान, जय किसान।